गुड मॉर्निंग स्टूडंट। आजच्या आपल्या तासाची सुरुवात एका छानशा सुविचारानं करूयात। सुविचार आहे, अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा। म्हणजेच काय, तर आपल्या मित्रांनी जे काही छान काम केलेलं असेल त्याचं कौतुक नेहमी करत जा। मागील तासामध्ये आपण पाऊस आला ही कविता अभ्यासली, बरोबर। त्यामध्ये थोडक्यात सांगते की त्यामध्ये काय सांगितलं होतं की पावसाळ्यात ज्या गारा पडतात किंवा अचानक पाऊस आल्यामुळे आपली जी धांदल उडते, त्रेधा तिरपीट उडते, याचं वर्णन आपण या कवितेत पाहिलं होतं। बघा, याच्यामध्ये आईबाबांची उडालेली तारांबळ किंवा अचानक पावसामुळे शाळेला मिळालेली सुट्टी, असं अतिशय सुंदर असं वर्णन विंदा करंदीकर यांनी केलेलं होतं। या कवितेवरचे शब्दार्थ आपण लिहिलेले आहेत आणि मी ही कविता तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायला सांगितली होती। सर्वांनी ही कविता लिहिलेलीच असेल, हो की नाही? व्हेरी गुड। तर आता आपण या कवितेच्या खाली जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाशी चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। सर्वांनी स्वाध्याय आपल्या नोटबुकमध्ये सोडवायचा आहे। आत्ता या प्रश्नांची मी उत्तरं सांगणार आहे, त्याची आपण चर्चा करूयात आणि नंतर तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आहे। बघा, त्यातला पहिला प्रश्न आहे, विजा केव्हा चमकल्या? केव्हा चमकल्या सांगा बरं। विजा ऐन दुपारी चमकल्या। पूर्ण वाक्यात हे उत्तर लिहायचं आहे। दुसरी बघा, पाऊस आलाच्या खालची ओळ आहे, ऐन दुपारी विजा चमकल्या। मग उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे की विजा ऐन दुपारी चमकल्या। समजलं? ओके। दुसरा प्रश्न आहे, सुटलेला वारा कसा होता? सुटलेला वारा कसा होता? बघा, त्यासाठी एक शब्द वापरलेला आहे तिथे, कुठला? भणाणवारा। मग काय लिहायचं उत्तर लिहिताना? सुटलेला वारा भणाणवारा होता। परत एकदा सांगते, सुटलेला वारा भणाणवारा होता। तिसरी जी ओळ बघा कवितेतली, पहिल्या कडव्यातली, तिथे आहे भणाणवारा, ते आन्सर तिथे लिहायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? प्रश्न पुन्हा एकदा सांगते, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले सांगा बरं। बघा, याचं उत्तर आहे दुसऱ्या कडव्यामध्ये, बघा शेवटची लाईन चौथी, आजोबांनी शिवली छत्री। काय केलेलं आहे आजोबांनी? व्यवस्थित पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली। पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली। ओके, समजलं? पुढचा प्रश्न बघा, चौथा, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? परत एकदा प्रश्न सांगते, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? का बाबा चिडचिड करत होते किंवा रागावले होते आतल्यात? बघा बरं, त्या कवितेत सांगितलेलं आहे बाबांना काय झाला होता।
उशीर झालता ना आणि पाऊस यायला लागला, तर कसं लिहायचं उत्तर लिहिताना, बाबांना आधीच उशीर झाला होता व त्यातच पाऊस पडला म्हणून बाबांनी चढफड केली. उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चढफड. कवितेची ओळ बघितली, हां तेच तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे फक्त, की बाबांना आधीच उशीर झाला होता आणि त्यातच पाऊस पडला म्हणून बाबांनी चढफड केली. पुढचा प्रश्न आहे, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? परत एकदा ऐका, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? काय करत होती आई? काय झालं आईचं? सांगा बरं, कोणतं नुकसान झालं? बघा, आईचेही भिजले पापड. कवितेत ओळे बघा, म्हणजेच पावसामुळे आईचे पापड भिजले, हे उत्तर तिथे तुम्ही लिहायचं आहे. समजली का या सर्व प्रश्नांची उत्तरं? कवितेमध्येच ओळींमध्ये आहेत, फक्त ते तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः लिहायचं आहे. कवितेची ओळ जशीच्या तशी उतरवून ठेवायची नाही, तुमच्या शब्दात तिथं ते मांडायचं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहू. चला दुसरा प्रश्न बघूयात, त्यातला अ, दुसऱ्यातला अ. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. बघा, शेवटचे अक्षर सारखं असणारं म्हणजे यमक जुळणारे शब्द, हे आपल्याला माहिती आहे. मग आता कवितेत कुठले कुठले आलेले आहेत ते तुम्ही शोधून लिहायचे आहेत. त्यांनी एक उदाहरणार्थ दिलेला आहे बघा, वारा गारा. हां, पहिला शब्द त्यांनी लिहून दिलेला आहे. पुढे बघा, मग कुत्री काय पुढ त्याला सारखा असणारा शब्द, छत्री. गिल्ला किल्ला. पापड चडफड. पळा घोटाळा. कुट्टी सुट्टी. ओके, आले लक्षात सर्वांच्या? परत एकदा सांगते, कुत्री छत्री, गिल्ला किल्ला, पापड चडफड, पळा घोटाळा, कुट्टी सुट्टी, असे हे यमक जुळणारे शब्द तुम्ही लिहायचे आहेत. अगदी सोपे आहेत स्वाध्यायमध्ये. हां, आता आ प्रश्न बघा. प्रश्न दुसऱ्यातला आ. कडकड चडफड तडफड यासारखे आणखी शब्द तयार करा. यांना नादमय शब्द आपण म्हणतो. बघा, कडकड चडफड तडफड म्हणजे सारखे शब्द आलेले आहेत तिथं, बघा हो की नाही, पुनरावृत्ती झालेली आहे शब्दाची. असे शब्द तुम्ही आणखीन शोधून लिहायचे आहेत. बघा, मी काही सांगते त्यातले, गडबड रडरड पडझड गडगड बडबड असे काही शब्द आहेत, तर आणखीन तुम्ही असे शब्द शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. ओके, बघा पुढचा प्रश्न काय आहे. खालील शब्दांचे वचन बदला. वचन बदलायचं म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन, अनेक वचन असेल तर एक वचन.